महाराज शासन होमगार्ड सैनिकांना 365 दिवस नियमित करणार का? आणि इतके दिवस 15 वर्षापासून करीत असलेले काम खरे होमगार्डच्या प्रचलित नियमानुसार 180 दिवसाचे काम देण्याचे होऊनही त्यांच्या अद्याप अंमलबजावणी न झाली आणि ते जर केले असेल तर होमगार्ड सैनिकांना 180 रुपयाचे वेतन दिले आहे का? महादेव जानकरजींनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केलाय. खरं म्हणजे होमगार्ड ही अशी संकल्पना आहे की जी ऐच्छिक आहे आणि आपलं दुसरं काम सांभाळून तुम्ही त्या ठिकाणी होमगार्डमध्ये सामील होऊ शकता. देशसेवा करायची, समाजसेवा करायची इच्छा असलेल्या लोकांना आपण एक वैकल्पिक अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. मात्र या संदर्भात वारंवार ही मागणी येत होती की अनेक राज्यांमध्ये होमगार्डला किमान 180 दिवस काम हे दिलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये ते दिलं जात नाही. म्हणून माझ्याच अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि तसा जीआरई आपण काढला होता की 180 दिवस होमगार्डला काम दिलं जाईल. त्याप्रमाणे डीजींनी 16,000 होमगार्ड करता त्यावेळेच्या रिक्विजिशन दिलं होतं आणि 16,000 होमगार्डला आपण ते काम देखील जानकरसाहेब दिलं होतं. दरम्यानच्या काळात मागच्या सरकारमध्ये 2020 साली सरकारने एक निर्णय घेतला की आपण जे 350 कोटी रुपये त्याकरता ठेवले होते तर त्यांनी निर्णय असा घेतला की 175 कोटीवर हे रिस्ट्रिक्ट करा. आता 175 कोटीवर रिस्ट्रिक्ट करायचं असेल तर मग त्यांना 6 महिन्याचं काम देता येत नाही आणि म्हणून मग डीजींनी ते डिस्कंटिन्यू केलं. तथापि सातत्याने होमगार्डची मागणी बघता आणि आपल्या अडचणीच्या वेळी होमगार्ड चांगलं काम करतात. अनेक वेळा डिझास्टरच्या काळात होमगार्डची मदत आपल्याला घ्यावी लागते हे सगळं पाहता 2019 साली जो निर्णय घेतला होता 180 दिवस त्यांना काम देण्याचा तो निर्णय कायम करण्यात येईल. होमगार्डला 180 दिवस काम देण्यात येईल त्याकरता 350 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे. त्याच्यावरचं जे 175 कोटीचं रिस्ट्रिक्शन आहे हे रिस्ट्रिक्शन काढून टाकण्यात येईल आणि निश्चितपणे यासोबत आपण जी दुसरी मागणी केली आहे की बॉम्बे होमगार्ड ऍक्ट 1947 मध्ये सुधारणा किंवा बदल करण्याच्या संदर्भात तर त्याही संदर्भात आपण एक प्रस्ताव जो आहे हा केंद्र सरकारला सादर केलेला आहे. आपल्याकडे त्याची एक बैठक झाली होती आणि आपण त्या प्रस्तावाच्या अनुसार आपण पुढची कारवाई करतो. दुसरं आपण जी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे 2019 सालीच जी माझी बैठक झाली होती त्यात निर्णय घेऊन दर 3 वर्षांनी त्यांची जी नोंदणी करावी लागायची ती आपण बंद केली आहे. त्यामुळे आता दर 3 वर्षांनी नोंदणी करण्याची आवश्यकता ही राहणार नाहीये आणि त्यांना कवायत भत्ता जो होता तो देखील आपण मंजूर केलेला आहे.